नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये घनाच्या घनफळाचा वॉल्यूम ऑफ क्यूबचा अभ्यास केला होता आज आपण या व्हिडिओमध्ये यावर आधारित मनोरंजक उदाहरणे पाहू थॉमस तू मला आज या गोदामात का बोलवलं आहेस मानस माझ्या बाबांना ना आमच्या व्यापारासाठी इथे एकशे पंचवीस डबे ठेवायचे आहेत कळलं का मला बाबांनी त्या डब्यांचा आकार ठरवायला इथे पाठवलाय मी कधीपासून प्रयत्न करतोय पण मला अजून अचूक आकार काढताच आला नाहीये तू माझी मदत करू शकतोस का रे नक्कीच पण मी नाही गणित तुझी मदत करू शकता याचा अर्थ आता गणित सोडवायची वेळ झालीये थॉमस तू मला सांगू शकतोस का रे या इष्टकाचिती आकाराच्या गोदामाची मापे किती आहेत ती या गोदामाची लांबी रुंदी आणि उंची अनुक्रमे चाळीस मीटर वीस मीटर आणि दहा मीटर आहे हे बघ थॉमस हे गोदाम इष्टकाचिती आकाराचं आहे त्यामुळे आपण जेवढे घनाकार डबे ठेवू शकतो ना रे त्यांचे एकूण घनफळ व्हॉल्यूम या गोदामाच्या घनफळा एवढे म्हणजेच व्हॉल्यूम एवढे असणार अच्छा इष्टकाचितीच्या घनफळाचे हे सूत्र आहे तर जिथे एल बी आणि एच अनुक्रमे यांची लांबी रुंदी आणि उंची अशी आहे चल मी पटकन या इष्टकाचिती आकाराच्या गोदामाची लांबी रुंदी आणि उंचीचं माप घेऊन यांचे घनफळ यांचे काढून घेतो ना हे बघ मानस या गोदामाचे घनफळ आठ हजार घनमीटर आहे तुझ्या बाबांना या गोदामात एकशे पंचवीस घनाकार डबे ठेवायचे आहेत आणि मी तुला आधी सांगितल्याप्रमाणे या गोदामाचे घनफळ सुद्धा या घनाकार डब्यांच्या एकूण घनाफळा एवढेच असणार आहे हा त्यामुळे एका घनाकार डब्यांचे घनफळ काढण्यासाठी आपल्याला गोदामाच्या घनफळाला 125 ने भागावे लागेल अशा प्रकारे एका डब्याचे घनफळ असेल आठ हजार भागिले एकशे पंचवीस चौसष्ट अरे वा हे तर तू खूपच खूप केलंस आपल्याला एका घनाकार डब्याचे घनफळ माहित आहे ना आणि आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की घनाचे घनफळ हे एल घन एवढेच आहे ज्यात एल घनाच्या कोणत्याही बाजूचे माप आहे आता आपल्याला इथे फक्त घनाच्या घनफळाऐवजी एका डब्याचे घनफळ लिहून हे गणित सोडवायचे आहे आणि मग आपल्याला घनाकार डब्याच्या बाजूचे माप हे आपोआप मिळेल घनाकार डब्याच्या बाजूची लांबी चार मीटर आहे हा धन्यवाद मानस माझी मदत केल्याबद्दल आता चल आपल्याला आपल्या जगात परत जायचंय मला बाबांना डब्याचे माप सुद्धा सांगायचे आहे ना म्हणजे ते डबे बनवून घेऊ शकतील या उदाहरणात आपण पाहिले की कशा प्रकारे घनाच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ क्यूबवर आधारित आपल्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न आपण सोडवू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही गैरसमज पाहूया हा